आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बॉडी कधी पाहिली तुम्ही? सर, झाड लावायचं होतं म्हणून आम्ही खड्डा खणत होतो तेव्हा बॉडीचा पाय बाहेर आला. आम्हाला कळतच नव्हतं काय करावं म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. जरा थांबा ना मॅडम, आधी तुमच्या गेट समोर एक बॉडी मिळाली, ह्याचा काय इश्यू आहे तेच कळत नाही. आता तुमच्या घराच्या गार्डन मध्ये पण एक डेड बॉडी मिळाली, नेमकं काय समजायचं? सर, या सगळ्या घटना बघून मीच कन्फ्यूज झालोय, मला काय बोलायचं तेच कळत नाही. काय सर, एवढ्या मोठ्या घरात सिक्युरिटी नाही, सीसीटीव्ही नाही? अरे, बॉडी बाहेर काढायची परमिशन काढलीस का? सर, परमिशन घेतली होती सर, बॉडी बाहेर काढू शकतो आपण. जा ना मग, बॉडी बाहेर काढा. ठीक आहे सर. देवसेना, तू हे सगळं बघू नकोस. लक्ष्मी, पोरीला घेऊन आज जा, लवकर जा. ठीक आहे आत्या. सर, या माणसाला ओळखतो का? नाही सर, यांना मी इथे कधीच पाहिलं नव्हतं सर. याच्या हातावर काहीतरी लिहिलंय. तू हे वाचून दाखवू शकतोस का? सर, ईश्वर तंबोरान असं लिहिलंय. ईश्वर तंबोरान. सर, अशा कोण्या नावाची व्यक्ती तुमच्या घरी येणार होती का? हा सर, माझ्या बाबांचा कृष्ण तंबोरान नावाचा एक मित्र आहे. ऍक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये दर महिन्याला तेच तंबोरान पूजा करतात. ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या माणसाला पाठवतो असं ते म्हणाले होते आम्हाला. पण त्यांनी पाठवलेला माणूस पूजा करून निघून गेला सुद्धा, आणि आता याच नाव सुद्धा तंबोरा नाही, म्हणजे मला तर आता काहीच कळेन असं झालं. यांना पाहता क्षणी हे पण मांत्रिक आहे तसंच वाटतं. तुम्ही त्या तंबोरांना फोन करून मी पाठवलेल्या माणसाचा फोटो असेल ना तर तो फोटो लगेच व्हॉट्सअप करायला सांगा त्यांना. हा, ओके सर. ए सर, त्या बॉडीचा फोटो काढून घे. ओके सर.
घरात आलेल्या तंबोरांना मी बघून घेते असं बोलली होतीस ना, काहीतरी करून त्याला पळवून लावलं असं वाटलं होतं मला, पण तू तर त्याला मारून गाडून टाकलं। किमतीला दाद दिली पाहिजे। ए, मी मारले नाही गाडले नाही, काय बोलतेस तू, तो आलाच नाही असं वाटलं होतं मला, पण तू तर इथे येऊन गेलाय। हे मी नाही केलं म्हणजे तूच केलं असणार।